गुगल फॉर्मचा वापरून वापर करून प्रश्न तयार करण्यासाठी काय काय पूर्वतयारी करावी लागणार आहे ते आपण सुरुवातीला पाहू. एक म्हणजे तुमचं गुगल अकाउंट असलं पाहिजे. तुमचा जीमेल ॲड्रेस असेल तर तुमचं ते गुगल अकाउंट आहे, नसेल तर 2 मिनिटाच्या आत तुम्ही तयार करू शकता. गुगल अकाउंटमध्ये लॉग इन करा. लॉग इन केल्यानंतर या प्रकारचा स्क्रीन तुम्हाला दिसेल, जीमेल, इमेजेस आणि इथे हे गुगल ॲप्सचं चिन्ह आहे, याच्यावरती क्लिक करा. इथे तुम्हाला ड्राईव्हचं चिन्ह दिसेल. आता हे याच ठिकाणी असेल असं नाही, माझ्या अकाउंटमध्ये या ठिकाणी दिसतं, पण ते थोडंसं वर खाली तुम्हाला शोधावं लागेल. हे ड्राईव्हचं चिन्ह आहे, याच्यावरती क्लिक करा. आता इथे न्यू वरती क्लिक करा, मोर, त्याच्यामध्ये गुगल फॉर्म्स. गुगल फॉर्म्स फॉर्म ओपन झाला. आता इथे सेटिंग्समध्ये जा. सेटिंग्समध्ये पहिल्यांदा तुम्हाला इथे लिहावं लागेल की कलेक्ट ईमेल ॲड्रेसेस. रिस्पॉन्स रिसिट्स आपल्याला द्यायच्याच नाही आहेत, त्यामुळे प्रश्न नाही आहे. फक्त कन्फर्मेशनसाठी देऊ शकता, पण ते आपण नंतर ठरवू की जर कन्फर्मेशनमध्ये त्यांची उत्तरं आणि मार्क्स जात असतील तर आपल्याला ते टाळावं लागेल, ते आपण शेवटी बघू. सध्या मी इथे येस करतो आहे आणि ऑलवेज करतो आहे. लिमिट टू 1 रिस्पॉन्स, म्हणजे एकदा रिस्पॉन्स दिल्यानंतर पुन्हा त्यांना त्याच्यामध्ये काही एडिट करता येणार नाही. एडिट आफ्टर सबमिट हे नाहीच आहे आपण देत आहे. सी समरी चार्ट हे पण आपण देत नाही आहे. प्रोग्रेस बार अवश्य दाखवा, कारण मग त्यांना कळेल की किती राहिलं आहे. शफल क्वेश्चन ऑर्डर करायची, ठीक आहे, क्वेश्चन ऑर्डर पण आपण आत्ता तशीच ठेवू. आणि कन्फर्मेशन मेसेज जो आहे तो हा जनरली असाच राहू दे, याच्यात काही वेगळं करायची गरज नाही. क्विझेस, मेक धिस ए क्विझ. रिलीज मार्क लेटर आफ्टर मॅन्युअल रिव्ह्यू, म्हणजे इथे आत्ता रिलीज होण्याचा प्रश्नच येत नाही मार्क्स. रिस्पॉन्डंट कॅन सी मिस्ड क्वेश्चन्स, हे सगळं आपण काढून टाकू. पॉईंट व्हॅल्यूज हे सगळं आपण काढून टाकलं, सेव्ह केलं. आता इथे मी टायटल देतो आहे, TYBA पॉलिटिकल सायन्स सेमिस्टर 6 पेपर नंबर 4. इंडिया अँड द वर्ल्ड. क्वेश्चन नंबर 1. USA. Who is the current president of USA? चार ऑप्शन्स मी दिले आहेत. हा प्रश्न रिक्वायर्ड करायचा आहे. त्याच्यानंतर इथे आन्सर की आहे, तर याला पॉईंट द्यायचा आहे तो 1 असेल. जे उत्तर बरोबर आहे ते हे द्यायचं आहे,
आन्सर फीडबॅक आपण देण्याची आत्ता काहीच गरज नाही आहे. म्हणजे हा पहिला प्रश्न आपला तयार झाला. टोटल पॉइंट्स इथे दाखवत आहे 1, ॲड क्वेश्चन युनियन ऑफ स्टेट्स ऑफ एशिया पर्याय आपल्याला समजावे एवढ्यासाठीच दिलेले आहेत. युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका इज द करेक्ट ऑप्शन. डन. आता इथे बघा की पॉईंट देण्याचं राहिलं आहे त्याच्यामुळे टोटल पॉईंट 1 दाखवतं आहे. तर हे न विसरता प्रत्येक वेळेला पॉईंट द्यायचं आहे. क्वेश्चन 2 आहेत आणि पॉईंट 2 आहेत. दोन्ही रिक्वायर्ड आहेत. रिक्वायर्ड असेल तर इथे लाल स्टार येतो. क्वेश्चन नंबर 3 इथे पण लाल स्टार आला. प्रश्न 4 ऑप्शन्स, त्याचं आन्सर की पण आपण दिलेली आहे. Putin is the president of Russian Federation, Ukraine, Moldova, USA. Required upon killer, answer key. रशियन फेडरेशन आणि डन. 3 प्रश्न दिले आहेत. 3 मार्क्स इथे दिसत आहेत. आपण याचा एक प्रिव्ह्यू घेऊ शकतो. Who is the current president of USA? आपण आता बरोबर उत्तरं देऊ आणि ती बरोबर येत आहेत का हेही तपासून बघू. What is the long form of USA, name of the country, United States of America? Putin is the president of Russian Federation. Submit. Your response has been recorded. आता आपल्याला रिस्पॉन्सेसमध्ये इथे दिसतील हा एडिटेबल फॉर्म आहे. तो सबमिटेड फॉर्म होता. रिस्पॉन्सेस 1 रिस्पॉन्स 3 पॉइंट्स. आता एक्झॅक्ट डिटेल्स कसे कळतील? तर क्रिएट ए न्यू स्प्रेडशीट. मी काय केलं ते बघा. इथे जे चिन्ह आहे हे क्रिएट स्प्रेडशीट.
क्रिएट अ न्यू स्प्रेडशीट, फॉर्मला जे तुम्ही नाव दिलं असेल तेच नाव इथे येईल, ते आपण आधी नाव चेंज करून घेऊ। हां आता हे नाव इथे आलं त्यामुळे तेच नाव तिथे पण राहील। हां आता इथे बघा TYBA पॉलिटिकल सायन्स क्रिएट, आणि इथे रिस्पॉन्सेस सहित म्हणजे किती वाजता रिस्पॉन्स दिला, कोणी दिला, स्कोर 3 पैकी 3 मिळाले, आणि जी उत्तरं दिली आहेत ती उत्तरं इथे आलेली आहेत। तर ही तुमची परीक्षा इथे पूर्ण झाली। विद्यार्थ्याला फक्त त्याने दिलेले उत्तरांचं ईमेल गेलेलं असेल बरोबर। परीक्षेच्या वेळेला आपण ॲक्सेप्टिंग रिस्पॉन्सेस हे सुरू करू शकतो आणि परीक्षेची वेळ संपली की हे बंद करायचं, तर नॉट ॲक्सेप्टिंग रिस्पॉन्सेस, आणि मी इथे मेसेज देऊन टाकायचा की एक्झाम टाईम इज ओव्हर। त्यामुळे वेळेचाही प्रश्न इथे असा सुटतो आहे आपला।